भद्रं देवाः भद्रं पश्ये माक्षभीर्यजत्राः <coughs> स्थिरै सस्तनुभिः व्यशेमदेवहितै यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः <coughs> स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ माप्यायन्तु ममाङ्गानि वा प्राणः चक्षुक्षोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकोर्यां मा ब्रह्म निराकरोदनिराकरणमस्तु निराकरणं मेऽस्तु तदात्मनियनिरते उपनिषत्सुधर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु ॐ शान्तिः 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 स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार्वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुः नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सचित सुख स्वरूपाय स्वामिने ताप हारिणी स्वामिने ताप <coughs> नमस्कार बंधू भगिनींनो श्री रामकृष्ण लीला प्रसंग याच्या 28 वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत भाव तन्मयता या विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि आपण त्यात विशेष बघितलं की भगवान श्री श्रीरामकृष्णांचं मन हे अत्यंत पवित्र सूक्ष्म कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये प्रापंचिक आकर्षण किंवा प्रापंचिक दोष या दोन्ही गोष्टी नाहीत स्थिर स्थिर म्हणण्यापेक्षा न विखुरलेलं म्हणजेच एकदा ज्या ठिकाणी लावलं त्या ठिकाणी ते स्थिर राहायचं असं त्यांचं ते मन आणि या सगळ्यांच्या वरती दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी म्हणजे अत्यंत सूक्ष्म बिलकुल सूक्ष्मता सूक्ष्मपासून सूक्ष्म भाव सहजपणे ग्रहण करणार आणि षावरती जाऊन सांगतो निस्वार्थ वृत्ती या सगळ्या दैवी गुणांनी घेऊनच भगवान श्रीरामकृष्ण जन्म झाला होता सव्वीसाव्या व्याख्यानमध्ये आपण जे चर्चा केली होती त्यात आपण हे बघितलं होतं की साधनेनंतर त्या सूक्ष्म मनाने भगवान श्रीरामकृष्णांनी कशी लीला केली होती काही घटना ज्या अत्यंत महत्वपूर्ण होत्या त्या बघितल्या होत्या अर्थातच ते व्याख्यान अजून मला रेकॉर्ड करायचं आहे मी करणार आहे आणि सत्तावीसव्या वाक्य व्याख्यानमध्ये म्हणजे मागच्या आपण ही चर्चा केली होती की भगवान श्रीरामकृष्णांनी अजून साधना सुरू पण केली नव्हती त्याच्या आधीच ह्या सगळे दैवीय गुण त्यांचं हे दैवीय मन अवतारांचं मन त्याच्यामध्ये हे सगळे गुण उपलब्ध होते आणि म्हणूनच ते सूक्ष्म मन जेव्हा एकाग्र व्हायचं आणि जिथे पण ते लावायचे तर बिलकुल लागलीच पूर्ण ते पूर्णपणे एकाग्र व्हायचं त्याला आपण भाव तन्मयता असं याचा उल्लेख केला गेलेला आहे आणि विशेष करून भगवान श्रीरामकृष्णनजी ती ते वैशिष्ट्य होतं की साधनेच्या आधीच त्यांना या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या आणि याची त्यांना जाणसुद्धा होती आणि दोन घटना त्याचं आपण खूप सविस्तर विवेचन मागच्या वर्गात आपण केलं होतं पहिली म्हणजे सकाळी ठाकूर निघाले होते शेताकडे मुरमुरे घेऊन आणि एक मेघ म्हणजेच ढग आला आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती काही बगळे आले आणि हे बघून ते भावतन्मय त्यांना प्राप्त झाली होती इथे कोणत्याही म्हणजे दैवी आवेश होता पण कोणताही असा ईश्वरी प्रसंग घडला नव्हता पण शरीर पूर्ण निश्चित आणि ज्याला म्हणतो की बाह्य संज्ञा शून्य ते मन इत जे विखुरलेलं मन नाही ते निसर्गावरती इतकं जबरदस्त त्याच्या आक म्हणजे आकृष्ट झालं एकाग्र झालं की त्या प्रकृतीच्याही पलीकडे निघून म्हणजे ईश्वरी भावात ते लीन झालं दुसरी घटना बघितली होती पण आनूडच्या देवीची आणि तिथे सुद्धा भगवान श्रीरामकृष्णांना अशीच भावसमाधी प्राप्त झाली होती आणि साधारण त्या सर्व ग्रामीण महिला घाबरून गेल्या आणि तिथे प्रसन्नमयी जिच्याबद्दल भगवान श्रीरामकृष्णांचं फार एक फारच एक म्हणतो उच्च भाव होता त्यांच्या ते लक्षात आलं की देवीचा आविर्भाव झाला आहे आणि मग त्यातून ते, ते देवीचं म्हणजे नाव घेतात आणि त्यांकुरांची बाह्यसंज्ञा प्राप्त होते तर ही पण भाव तन्मयता का प्राप्त होते भगवान श्रीरामकृष्णांना की त्यांचं जे मन अत्यंत सूक्ष्म एकाग्र पवित्र कोणत्याही प्रकारचे दोष नाही निस्वार्थता तर हे बिलकुल ज्याला म्हणूया की जिथे ते मन ते लावायचे तिथे ते एकाग्र व्हायचं या दोन घटना त्याची पण विवेचन केलं होतं आज तिसरी घटना बघूया कारण की या ती पण घटना तितकीच महत्वाची आहे आणि पुन्हा सांगू इच्छितो वारंवार सांगू इच्छितो की अजून भगवान श्रीराम कृष्णांचा साधक भाव हा सुरू झालेला नाहीये आपल्या सर्वांनी लीला प्रसंग वाचलेला आहे आपल्या सर्वांना स्मरणात असेल की ठाकूरांचा लीला साधक भाव सुरू झाला होता त्यांच्या ते जेव्हा सतरा वर्षाचे होते आणि जेव्हा ते कलकत्याला गेले त्यानंतर त्यांचा साधक भाव सुरू झाला होता पण त्याच्या आधी आपण बघतो की भगवान श्रीरामकृष्णांच्या कृष्णांच्या जीवनामध्ये आपल्याला हे सगळं वाचायला मिळतं की ते त्यांच्यामध्ये ती कमालीची पवित्रता म्हणजेच प्रापंचिक आकर्षण बिलकुल नाही प्रापंचिक दोष मुळीच नाही घटना जी तिसरी आणि अतिशय महत्वाची ती म्हणजे की भगवान श्रीरामकृष्णांच्या राहत्या घराच्या दक्षिणेच्या बाजूला मध्ये एक सीतानाथ पाईन नावाचे ग्रहस्थ आपला एक मोठा परिवार घेऊन राहत असे अत्यंत समृद्धशाली जे शब्द वापरतो त्यांच्याकडे लक्ष द्या याच प्रकारचे दोन तीन शब्द मी वापरणार वापर आहे मी म्हणजे ऋषी परिवारांनी वापरलेत आणि त्याचा काय अंतर आहे ते पण बघूया समृद्धशाली परिवार म्हणजे या परिवारामध्ये भरपूर जमीन जुमला आहे त्याच्याच बरोबर आ, बैल खूप सारे म्हणजे पशु आहेत सोन्याचं काम करतात त्यातून सुद्धा त्यांना खूप चांगलंही म्हणजे उत्पन्न प्राप्त होत असतं घरामध्ये वर्णन आहे की सात मुली आणि सात मुलं आणि आठ मुली सगळ्या मुलींचे लग्न झालेले पण कदाचित वयात आले नसल्याने ते घरीच राहत होते म्हणजे सितनाथ पाईंच्या घरीच राहत होते आणि <coughs> या सगळे ईश्वर भक्त असा हा पूर्ण परिवार यांच्या संदर्भात प्रवर शारदानंदजी महाराजांनी जो शब्द वापरला की हा समृद्धशाली परिवार होता पण गावातले जे जमीदार होते त्यांच्यासारखा धनाढ्य नव्हता हे दोन शब्दांकडे मी सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो जेव्हा सीतानाथ पाईंचं कौतुक करतात तेव्हा ऋषीप्रवर लिहितात की ते समृद्धशाली होते सोन्याचा व्यापार होता जमीन जुमला होता खूप पशु होते घरामध्ये यातून लक्षात येतं आपल्याला पण पुढे हे लिहितात की असं सगळं असून सुद्धा गावातल्या जमीदारांसारखे ते धनाढ्य नव्हते आता धनाड्य आणि समृद्धशैलीमध्ये काय अंतर आहे बघा इथे लक्षात येतं की का हे या या ग्रंथ हे शास्त्र का आहे धनाढ्य म्हणजे कोणाला म्हणतात की एखाद्या व्यक्तीकडे धन आहे आणि त्या धनाची त्याच्याकडे आढ्यता आहे आढ्यता म्हणजे गर्व आहे हम्म माझ्याकडे इतका पैसा आहे पण ती वृत्ती कदाचित सीतानाथ पाईंमध्ये नव्हती म्हणून इथे हा शब्द वापरला गेलाय समृद्धशाली ह्या सगळ्या बारकाव्या रामकृष्ण संघाचे वरिष्ठ संन्यासी त्यांचे काही सत्संग लाभला त्यातून ह्या गोष्टी इतक्या त्यांनी सुस्पष्टपणे मांडलेल्या आहेत धर्मदास लाहा ते जमीदार होते आणि भगवान श्रीरामकृष्णाच्या वडिलांचे चा, खूप चांगले मित्र होते म्हणजे त्याच्यामध्ये आढ्यता होती म्हणजे काही वाईट असेल असला भाग नाही आहे पण कोणत्या व्यक्तींना कोणतं ॲडजेक्टिव्ह वापरायचा हे इतकं म्हणजे बारीक सारीक इतके तपशील या शास्त्र ग्रंथामध्ये सापडतात की आपण एक चाट पडतो दुसरी अजून एक बारकावी जे म्हणजे आहे ते मी आधी काही ओळी वाचतो या स्थितनात पाईंच्या संदर्भात त्यातून आपल्याला लक्षात येईल प्रसंग शिवरात्रीचा आहे मी त्याच्यावरती येतो पण या शास्त्राचं काय महत्व आहे हे तुमच्या पुढे मांडण्याच्या दृष्टीने मी काही ओळी आधी वाचतो पाईन कुटुंबाचा चालक अतिशय धर्मनिष्ठ होता कुवत असूनही स्वतःचे राहते घर विटांचे करण्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही विटांचं घर करण्याचा प्रयत्न केला नाही याचा अर्थ पक्क घर त्यांनी बांधलं नाही आत्ताच आपण चर्चा केली सोनाचा व्यापार एक अनेक जमीन पशु घरामध्ये भरपूर आहेत सगळ्या प्रकारचे समृद्धशाली स्वतःच लिहितात महाराज पण त्यांनी स्वतःचं पक्क घर कधी बनवण्याचा प्रयत्न केला नाही पुढे कायमचे कुडाच्या दुमजली घरातच राहत कुडाचं घर म्हणजे कच्च घर देऊळ म्हणजे जिथे ठाकूरांनी ते शिव सजले होते देऊळ मात्र विटा भाजून खास कारागीर लावून सुबक बांधले होते भारतामध्ये ही त्यागाची वृत्ती फार नैसर्गिक आहे म्हणजे इतके समृद्धशाली असून स्वतः कच्च्या घरामध्ये राहून राहिलेत पण देऊळ मात्र विटां पक्क्या विटांनी चांगलं बांधलेलं आहे स्वामी विवेकानंद पश्चिमच्या एका आपल्या व्याख्यानामध्ये लिहितात की भारतामध्ये कोणीही स्वतः करता पन, घर बांधत नसतं हा काळ सोडून द्या किंवा त्या काळामध्ये काही लोकांनी बांधले असतील पण म्हणजे ज्या म्हणतो की काहीशे वर्ष आधीची गोष्ट लोक घर बांधायचे अतिथी करता आणि स्वतः त्याच्या जवळ काहीतरी एक अस कच्च घर बांधून राहायचे ही प्रथा आहे आपल्याकडे किंवा मंदिर चांगलं बांधायचं व्यवस्थित बांधायचं आणि त्याच्या शेजारी एखाद काहीतरी जगायचंय म्हणून असे कच्च घर बन बांधून राहायचं अशी ही त्यागाची वृत्ती भारतामध्ये अत्यंत नैसर्गिक आहे आणि या दोन ओळीतून आपल्याला हे लक्षात येतं आणि जे समृद्ध शाली जे शब्द वापरला त्यातून हे लक्षात येतं की हे सीतानाथ पाईन ती सात्विक वृत्तीचे होते सगळ्या प्रकारची अं मागच्या वेळेस आपण प्रसन्नमयी बद्दल बोललो होतो की त्यांचं जीवन कसं होतं आज पहा की भग जेव्हा अवतार जन्माला येतात आणि जेव्हा लीला करतात तर त्यांच्या अवतीभवती ज्या काही गोष्टी घडतात किंवा जे कोणी त्यांचे सवंगडी असतात या संदर्भात आपण फारच ज्याला म्हणतो की सजग असलं पाहिजे का कारण की ते सुद्धा त्यांचं त्या लीलेमध्ये काहीतरी मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि पाहत आहे सीतानाथ पाईन की ज्यांच्या संदर्भात इतके समृद्धशाली असून सुद्धा त्यांनी आपलं ज्याला म्हणतो की स्वतःचं पक्कं घर न बांधता स्वतः कच्च्या घरामध्ये राहत होते देऊळ मात्र पक्कं बांधलं होतं असो त्याच्यानंतर आता भगवान श्रीरामकृष्णांचं वय ज्यावेळेस ही घटना घडली म्हणजे शिवरात्रीची त्यांचं वय जवळपास दहा किंवा अकरा वर्ष होतं त्यांची उपनयन झालेलं होतं आणि जसं की हे पाईन शिवभक्त होते या कामारपुकूरला त्यावेळेस शिवभक्तसुद्धा राहत होते आणि विष्णू भक्त सुद्धा राहत होते याचा उल्लेख विशेष करतात ऋषीप्रभर शारदानंदजी महाराज साधारणपणे काय होत असतं की वेगळ्या वेगळ्या पंथांचे जे लोक असतात त्यांच्यामध्ये एका प्रकारे न कळत थोडासा विद्वेष पण निर्माण होत असतो म्हणजे संकुचितता जिथे असते पण कामारपुकूरला सगळे आनंदाने नांदत आणि एकमेकांच्या उत्सवामध्ये ते सहभाग करत तर हे सीतानाथ पाईन हे कृष्णाची पण सेवा पूजा करायचे आणि शिवाची सुद्धा सेवा पूजा करायचे आणि त्यांच्या त्या मंदिराच्या बाहेर एक सुंदर असा ज्याला म्हणतो की ओटासारखा होता आणि त्या ओट्यावरती शिवरात्रीला रात्रभर चार प्रहराची पूजा याचं आयोजन केल्या जात असे आता चार प्रहराची पूजा म्हणजे पूर्ण रात्र आणि जेव्हा पूजेच्या मध्ये मध्ये थोडासा काही अंतर असे तर ती दरवर्षी हे सीतानाथ पाईन हे काय करायचे काहीतरी शिवावरती काही संकीर्तन काही नाटक शिवमहिमेचं वगैरे असं काहीतरी धार्मिक आयोजन ते नक्की करत असे आता तो काळ होता कि की तेव्हा मनोरंजन म्हणजे असा काही भाग नव्हता आपल्याकडे पाचशे चॅनल वगैरे मनोरंजन म्हणजे फक्त ईश्वराला घेऊनच आनंद बाकी असले दुसरे कोणतेही ऑप्शन म्हणजे जेव्हा भारत पश्चिमच्या संस्कृतीच्या संपर्कात आला त्याच्यानंतर भारताला हे कळलं की मनोरंजन हे सगळे साधन असू शकतात याच्या आधी म्हणजे फार जास्त नाही हे दीडशे वर्ष आधीची गोष्ट बिलकुल आपण बघतोय एकशे पंच्याहत्तर वर्ष झाले ठाकूरांना ऐंशी वर्ष एकशे ऐंशी वर्ष पकडूया एक्झॅक्टली एकशे ऐंशी वर्ष एक आधीची ही सगळी गोष्ट की जे काहीही मनाला आनंद उत्साह उमंग देण्याची गोष्ट असेल तर ते फक्त ईश्वरीय प्रसंग त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही हां मग ते असं असू शकतं की कुठे संकीर्तन आहे कुठे भजन आहे कुठे पु पुराणावरती नाटक आहे कुठे रामायणवरती नाटक आहे कुठे काही लीलागीती म्हणतात पश्चिम बंगालमध्ये की बसूनच लोक राम लक्ष्मण संवाद किंवा काहीतरी महाभारताचे काही संवाद असे करायचे म्हणजे मनोरंजन म्हटलं तरी ते ईश्वराला घेऊनच त्याच्या व्यतिरिक्त अजून काही नाही तर ही पूजा शिवरात्रीची तिथे एका जवळच्याच एखाद्या खेड्यातून एक मंडळी येणार आणि ते पूर्ण मंडळ शिवाच्या महिमेवरती नाटक करणार सगळी तयारी सुरू आहे आणि अचानकच संध्याकाळी जो मुलगा सजून तो पात्र आ, हे करणार होता आ, शिवाची भूमिका वाटवणार होता तो अचानक खूप आजारी पडला आजारी पडला तर आता काय करायचं त्या मंडळींनी जे मंडळाचे लोक होते त्यांनी सगळं विचार केला की एखादा मुलगा कोणी त्यांच्या ठिकाणी मिळू शकतो का त्यांच्या दृष्टीने त्यांनी बघितला पण तसं काही त्यांना सापडला नाही तर त्यांनी त्या कामारपुकूरच्या वडीलधारी मंडळी जी होती त्यांना सांगितलं की पहा असं असं झालेलं आहे आणि आम्हाला कोणी सुपात्र मिळत नाही आहे तर आजच्याकरता हे नाटक आपण तहकूब करूया आणि उद्या आम्हाला मुलगा मिळाला की आपण उद्या नाटक करूया आहे आता हाफरपुकरच्या मंडळींनी विचार केला की शिवरात्र आज आहे उद्या नाटक करून काय करणार त्यांनी प्रस्ताव दिला की जर तुम्हाला आम्ही एक असा योग्य मुलगा निवडून दिला तर तुम्ही हे नाटक कराल का तर हो म्हणे प्रयत्न करतो आणि मग सगळ्यांनी विचार करून असं ठरवलं की हा दहा अकरा वर्षाचा गदाधर गदाई म्हणजेच आपले ठाकूर त्यांना जर आपण तो जर तयार झाला या शिवाचं भूमिका करता तो फार होई। तर फार चांगलं होईल तर काही त्याचे मित्र म्हणजे विशेषकर धर्मदास लहानचा जो मुलगा होता आ, गया विष्णू तो त्याचा खूपच चांगला मित्र होता आणि त्यांनी त्याला समजवलं आधी तर ठाकूर राजी झाले नाही ते म्हणाले की अरे शिवरात्रीचा दिवस आहे मी पूर्ण शिवाचा चिंतनामध्ये राहू इच्छितो पण जो त्यांचा जो मित्र होता त्यांनी सांगितलं की अरे तुला शिवाची भूमिका वाटवायची आहे तर तुला शिवाचंच चिंतन करावं लागेल पहा म्हणजे ठाकोराचे मित्र पण कसे होते त्यांनी सांगितलं की तू शिवाच्या चिंतनामध्ये राहू इच्छितो चांगली गोष्ट आहे पण जर तू शिवाचा जर तू भूमिका वठवशील तर तुला शिवाचच चिंतन करावं लागेल ऐकून ठाकूरांना ते बरं वाटलं ते तयार झाले आणि लागलीच त्याच्या त्या मित्रांनी सगळं ते सजवलं भगवान श्रीरामकृष्णांना ते व्याघ्र चर्म आणि अंगावरती पूर्ण भस्म जटाजूट रुद्राक्ष माळा ग गळ्यामध्ये तो एक आ, साप म्हणजे अर्थातच तो एक प्रतिकृती होती असं करून हातात डमरू त्रिशूल हे सगळं घेऊन आणि सगळ्यात दूर एक आनंद आणि उत्साह की आता रात्रभर या एक तर चार प्रहाराची पूजा होणार आणि त्या प्रहराच्या पूजेनच्या मध्ये मध्ये महिमेचं काही नाटक आपल्याला बघायला मिळणार आहे आणि जसंच पुकारा झाला आणि ठाकूरांच्या मित्रांनी त्याला संकेत केला की तुला आता स्टेजवर जायचं आहे बिल त्या त्यावेळेस एकदम मंद गतीने वर्णना आहे की अत्यंत मंद गतीने आणि चेहऱ्यावरती एक अपार्थिव अशी एक स्माईल असं घेऊन भगवान श्रीरामकृष्ण हळूहळू या स्टेजकडे त्या, स्टेज त्या मंसावरती ते आले आणि त्यांचं ते अपार्थिव अमानवीय रूप हे सगळे बघून एकच तिथे लोळ सुरू झाला असं म्हणतात की ठाकूर त्या दिवशी बिलकुल अद्वितीय असे दिसत होते नेहमी सारखे दिसत नव्हते ते पूर्ण ते, ते व्याघ्र चर्म त्यांच्या हातात त्रिशूल तो डमरू ते जटाजूट गळ्यात रुद्राक्ष माळा हात एका हातात डमरू अंगावरती ते भस्म विभूषित आणि विशेष करून त्यांच्या चेहऱ्यावरती जे स्मित होत आणि त्याच्याही व्यतिरिक्त त्यांचे जे डोळे त्याच्या संदर्भात उल्लेख मिळतो की अपार्थिव अंतर्मुखी आणि निर्निमेष हे तीन शब्दांचा वापर अं सारंदी महाराज करतात ऋषीप्रवर करतात हे बघितल्यानंतर आता आपल्याच गावातला आपल्याच खेड्यातला एक मुलगा सजून आला आहे तो इतका सुंदर दिसतोय सगळ्या दूर एक हर्ष हर्षाचा सा कल्लोळ सगळं सुरू झाला पण इकडे मात्र ठाकूर काही सेकंदातच पुन्हा त्यांना ती भावतन्मयता प्राप्त झाली शरीर पुन्हा काष्टवत आणि डोळ्यातून फक्त अश्रू पडत आहेत त्यांना अजून पुढे मंचावरती जायचं होतं पण ते जाऊच शकत नाही आणि त्यांची ती स्थिती त्या ते ना, नाटककार मंडळी होती त्यांनी ते लक्षात आलं आणि पूर्ण शरीर काष्टवत झालं आणि काही सेकंदातच म्हणजे आता पडतील की काय अशी ती स्थिती झाली आणि बाकीच्या प्रेक्षकांना सुद्धा लक्षात आलं की हे काहीतरी वेगळंच प्रकार झालेला आहे आणि सगळ्यात दूर पुन्हा एक वेगळ्याच प्रकारचं एक एक ज्याला म्हणतो की हल्ल म्हणजे नॉईस सुरू झाला आणि पूर्ण रात्रभर भगवान श्रीरामकृष्ण पुन्हा सामान्य स्तरावरती येऊ शकले नाही काही ठिकाणी ऋषीप्रवर लिहितात खाल म्हणजे फुट नोटमध्ये लिहितात काही लोकांचं असं म्हणणं आहे कामा की त्याच भावामध्ये भगवान श्रीरामकृष्ण पुढचे तीन दिवस होते आणि काही लोकांचं म्हणणं आहे की दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या दिवशी सकाळी रात्री ते शिव महिमेचं नाटक होतं त्या दिवशी सकाळीच त्यांना म्हणजे ते शुद्धीवरती आले पण हे पुन्हा असं का झालं ही त्यांना भावतन्मयता अजून तर साधना पण सुरू झालेली नाही पण याच्या आधीच्या दोन घटनांमध्ये आपण चिंतन केलं होतं की भगवान श्रीरामकृष्णांचं मनाची जी गठन होती ती इतकी सूक्ष्म विशेष करून कोणत्याही प्रकारचं सांसारिक आकर्षण किंवा सांसारिक दोष नाही अत्यंत सूक्ष्म कोणत्याही प्रकारे विखुरलेलं नाही मी विखुरलेला हा शब्द वारंवार वारंवार का वापरतोय कारण की आपलं मन हजार ठिकाणी विखुरलेलं असतं पण भगवान श्रीरामकृष्णांचं मन मुळीच विखुरलेलं नसतं आणि म्हणूनच एखाद्या वस्तूला जर पकडलं तर तिथे इतक्या लवकर ते एक केंद्रित व्हायचं की त्यांना या जगाचं भान मुळीच राहायचं नाही आणि विशेषकर हे जे गेले दोन प्रसंग बघितले एक आनोडच्या देवीचं आणि याचं जे बघितलं आज आपण शि शिवरात्रीच्या प्रसंगाचं हे तर पूर्णपणे ईश्वरी प्रसंग होते तर त्यामुळे त्यांचं मन इतक्याच तीव्रतेने आणि झपाट्याने ते एकदम ज्याला म्हणू की भावसमाधीमध्ये किंवा भाव, भाव तन्मयता त्यांना ती प्राप्त झाली ह्या तीन घटना बंधुभगिनीनं याच्या याच्यावरती विशेष भर ऋषीप्रवारांनी का दिलेला आहे त्याचं कारणच हे आहे की अजून भगवान श्रीरामकृष्णांची साधना सुरू झालेली नाही तरी सुद्धा त्यांना ही अशा प्रकारची महत्त्वपूर्ण तीन घटना यातून आपल्याला हे लक्षात येतं की कसं ठाकुरांचं मन हे भावतन्मय व्हायचं या तीन घटना बंधू भगिनींनो अर्थातच म्हणजे फार ठळक आहेत आणि ठामपणे आपण सांगू शकतो की यातून की भगवान श्रीरामकृष्णाचं मन कसं विखुरलेलं नव्हतं दोषरहित होतं पवित्र होतं कोणत्याही प्रकारचं त्यांना आकर्षण नव्हतं जगाचं पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांच्या मनाची सूक्ष्मता सांगणारे अजून काही घटना ऋषीप्रवार पुढे सांगतात त्याच्यातल्या काही छोट्या छोट्या पण अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी त्याचं आपण थोडं चिंतन करूया ऋषीबरोबर याच्यात लिहितात की कामारपुकूरला जे आ, मूर्तिकार लोक होते आता दुर्गापूजा कालीपूजा सरस्वती पूजा वगैरे अनेक पूजा तिथे होत असतात आणि प्रत्येक वेळेस ते याच्या व्यतिरिक्त अनेक प्रकारची पूजा तिकडे होत असतात पश्चिम बंगालमध्ये आणि ते जे मूर्तिकार लोक ते मूर्ती बनवायचे आणि मूर्ती बनवत असताना भगवान श्रीरामकृष्ण म्हणजे गदाई हे ते जाऊन जाऊन बघायचे आणि बघितल्यानंतर विशेष करून त्यांचे जे डोळे असायचे ते बघून ठाकूर म्हणजे थोडेसे अप्रसन्न व्हायचे आणि सांगायचे की अरे देवीय डोळे म्हणजे ईश्वरीय डोळे काय असे असतात असं सांगून ते त्या मूर्तिकारांना शिकवायचे की देवतांचे डोळे कसे असतात आणि त्याची वर्णना करून ते स्वतः हाताने ते चित्रायचे की हे डोळे असे असले पाहिजे आणि डोळे कसे असले पाहिजे ते सांगायचे की त्याच्यामध्ये अमानवीय शक्ती करुणा अंतर्मुखता आणि आनंद याचा मिलाफ दिसला पाहिजे भगवान श्रीरामकृष्ण काही कोणत्याही प्रकारे शिकलेले नव्हते बर पण मग त्यांना हे कसं काय कळायचं त्यांना हे कसं कळायचं की देवतांचे किंवा देवीचे डोळे कसे असतात आणि जे शब्द वापरलेत अमानवीय शक्ती करुणा अंतर्मुक्ता आणि आनंद याचा मिलाफ असला पाहिजे देवतांच्या डोळ्यामध्ये दे। आणि आपण पहा की आपण जेव्हा आपले एक्सप्रेशन्स देतो आता आपण सामान्य माणूस आहोत आपल्याला सुद्धा डोळ्यातून एक्सप्रेशन्स कळतात एक बिलकुलच साधारण उदाहरण घेऊया की कल्पना करा की एक आ, आई आहे आणि तिच्या मांडीवर तिचं बाळ आहे आणि आई आपल्या बाळाला कौतुकाने प्रेमाने बघत आहे त्या बाळाला बिलकुल कळतं आणि तो आपल्या हातपाय हलवून आपला आनंद व्यक्त करतो आणि तेच बाळ समजा आई काही कारणाने थोडीशी नाराज झाली आणि फक्त डोळ्याने थोडे डोळे वटारले लागलीच बाळ ते रडू लागत पहा हे माझा म्हणण्याचा अर्थ काय की डोळे इतके एक्सप्रेसिव्ह असतात आणि हे एक्सप्रेशन आपल्यासारख्या साधारण माणसाला सुद्धा कळतात पण हे सगळे झाले मानवीय एक्सप्रेशन्स पण देवतांचे डोळे अमानवीय शक्तीनी त्याच्यामध्ये अंतर्मुक्त असते करुणा असते आणि आनंद याचा मिलाफ असला पाहिजे हे कसं ठाकूरांना कळायचं आणि ते कसे ते मूर्तीमध्ये ते, ते चित्रायचे यातून आपल्याला लक्षात येतं की भगवान श्रीरामकृष्णांचं मन किती सूक्ष्म होत त्यांनी तयार केलेली शिवाची मूर्ती बघून मथुर बाबू सुद्धा खूप आश्चर्यचकित झाले होते अर्थात ही गोष्ट नंतरची आहे आपण चर्चा करत आहोत अजून साधना सुरू झालेली नाहीये आपण जेव्हा चर्चा करत आहोत अमानवीय शक्ती करुणा अंतर्मुक्ता आणि आनंद याचा मिलाफ त्या डोळ्यातून एक्सप्रेस झाला पाहिजे आणि हे डोळे जर आपल्याला सुद्धा बघायचे असतील तर याचा परफेक्ट एक्सप्रेशन रामकृष्ण संघाचे स्वामीजी लोक म्हणतात माताजींच्या फोटोमध्ये मा माताजींच्या फोटोमध्ये मा ती अमानवीय शक्ती तेव्हा ती देवीय शक्ती करुणा अंतर्मुक्त आणि आनंद हे सगळं बघायला मिळत भगवान श्रीराम कृष्णांचे डोळे हे अर्ध उन्मिलित आणि समाधीची अवस्था आहे आणि स्वामीजींची अवस्था सुद्धा समाधीची आहे आणि त्याच्याबद्दल रामकृष्ण संघाचे स्वामीजी लोक म्हणतात इन्स्क्रुटेबल किंवा त्याला एक्सप्लेन नाही करू शकत पण ह्या ज्या चार गोष्टी अमानवीय शक्ती करुणा अंतर्मुक्त आणि आनंद हे जर बघायचे असतील तर आपल्या माताजींच्या फोटोमध्ये मा जर बघितलं तर, तर त्यांच्या डोळ्यातून या चारी गुणांचा मिलाफ एकदम सुस्पष्टपणे आपल्याला बघायला मिळतो असो आपण चिंत चिंतन करत आहोत भगवान श्रीरामकृष्णांची मनाची सूक्ष्मताचं आणि हे चिंतन करत असताना आपल्याला लक्षात येतं की ह्या सगळ्या इतक्या सूक्ष्म गोष्टी त्यांना कशा कळायच्या आणि अजूनही काही वय म्हणजे असं काही फार झालेलं नाही आहे सुरू झालेली नाही आहे मी पुन्हा सांगू इच्छितो भगवान श्रीरामकृष्ण सतराव्या वर्षे कलकत्त्याला आले त्याच्यानंतर साधक भाव त्यांच्यामध्ये तो त्याचं उन्नयन झालं आणि त्यांनी साधना सुरू केली पण अजून वय वर्ष फक्त दहा की अकरा आणि त्याच्यामध्ये त्यांना या सगळ्या गोष्टी सुचत आहेत अनेकदा म्हणजे पश्चिम बंगालमध्ये अनेक प्रकारच्या पूजा तिकडे होत असतात हे काही मुख्य पूजांचे नाव आपण आत्ता चर्चा केली पण त्या व्यतिरिक्त अजून अनेक पूजा असतात आणि त्या सगळ्या देवी देवतांच्या मूर्ती भगवान श्रीरामकृष्ण इतक्या परफेक्टली तयार करायचे की ते जे मूर्तिकार बंधू ते सुद्धा करू शकत नव्हते ते तसं का शक्य होतं की पुन्हा तेच सांगतो की त्यांची ती मनाची जी सूक्ष्मता होती ती सूक्ष्मता त्या मूर्तीच्या माध्यमातून ती एक्सप्रेस व्हायची एक अजून महत्वाचे भाग याच्यामध्ये जो सांगायचा म्हणजे की भगवान श्री श्रीरामकृष्ण कधी कधी अचानक कामारपुकूरच्या काही लोकांना न विचारता काहीतरी अशी एक अशी एक गोष्ट किंवा असा काही सिद्धांत सांगायचे की ते ऐकल्यानंतर न विचारता बरं हे लक्षात घ्या कामारपुपूरला भगवान श्रीरामकृष्ण असताना न विचारता कधी कधी ते तिथल्या लोकांना अशी काही सिद्धांत अशी काही गोष्ट सांगायचे की ते ऐकून त्या लोकांच्या मनामध्ये अनेक वर्षांपासून अनेक काळापासून असलेले काही आध्यात्मिक प्रश्न जे अत्यंत गूढ असायचे त्याचं समाधान त्यांना प्राप्त व्हायचं आणि इतक्या आश्चर्य जनक पद्धतीने ठाकूर ते बोलायचे की त्या लोकांना पण आश्चर्य व्हायचं की हे असं कसं घडलं आणि त्यांना असं वाटायचं की कदाचित त्यांचे जे इष्ट आहेत त्यांनीच या गदाईला एक साधन केलंय त्याच्या मुखातूनच मला हे त्यांनी काहीतरी एक दिशानिर्देश केलेला आहे अशी घटना सुद्धा तिथे घडलेल्या आहे नेमकी कोणती घटना घडलेली आहे याचा उल्लेख आपल्याला लीला प्रसंगामध्ये कुठे मिळत नाही पण श्रीरामकृष्ण पुंथीमध्ये मिळतो ती पुंथी माझ्याकडे सध्या उपलब्ध नाही आहे त्यातली एक घटना मला स्मरणात आहे पण मी वाचल्याशिवाय सांगणार नाही तर ती पुस्तक मला उपलब्ध झाले की त्यातून मी तुम्हाला वाचून सांगेन था की अचानकपणे ठाकूर सांगतात काहीतरी आणि त्या सांगण्यावरून त्या भक्ताची कामारपुकूरचे त्या भक्ताची अनेक काळापासून काहीतरी एक त्याला भेडसवणारी समस्या म्हणजे आध्यात्मिक तिचं समाधान त्यांना प्राप्त होतं तर यातून काय लक्षात येतं की भगवान श्रीरामकृष्णांचं मन हे किती सूक्ष्म होतं किती सूक्ष्म स्तरावरती साधना अजून सुरू पण झालेली नाहीये तेव्हापासूनच भगवान श्रीराम मन त्या स्तरावरती खेळत <coughs> असत आपण चर्चा करत आहोत भगवान श्रीरामकृष्णांचं बाल्यकाल आणि त्यांचं किशोर वय या काळामध्ये बंधू भगिनीनो जवळपास या काही जितक्या आपण महत्वपूर्ण घटना घडल्या त्या सर्व घटनांना आपण सहा श्रेणीमध्ये सहा विभागांमध्ये भागू शकतो कोणत्या कोणत्या आणि प्रत्येक जो भाग आहे त्याची एक एक फक्त घटना बघून मग आपण पुढे जाऊया कारण की तशा तर घटना भरपूर घडलेल्या आहेत पण त्यांचे जे मनाची सूक्ष्मता ज्याची आपण चर्चा करत आहोत आणि मी हे मुद्दाम या मनाची सूक्ष्मता तेही त्यांच्या साधनेच्या आधी याच्यावरती इतका भर का देत आहे याचं कारण त्यातून आपल्याला हे लक्षात येतं की भगवान श्रीरामकृष्ण हे अवतार होते कारण की या गोष्टी साधारण संतांमध्ये बघायला नाही मिळत पहा संतांमध्ये आणि अवतारामध्ये फरक असतो अवतारांना त्यांचा एक तर आत्मविश्वास जबरदस्त असतो आणि त्यांना एक गोष्टीची जाणीव नेहमी असते की ते या पृथ्वी लोकावरती का आलेले आहे आणि त्यांच्या या घटनेतून आपल्याला लक्षात येतं किती सहजपणे एक सामान्य माणसासारखे राहत राहत ते लोकांच्या समस्येचा समाधान करत असते तर ज्या सहा जे विभागणी आचार्य आचार्यप्रवारांनी केलेली आहे ऋषी ऋषीप्रवारांनी केलेली आहे ते कोणती कोणती तर त्यांची अद्भुत स्मरणशक्ती मी पुन्हा सांगतो या सगळ्या गोष्टी साधनेच्या आधीच्या आहे बरं त्यांची अद्भुत स्मरणशक्ती त्यांचं दृढ निश्चय त्यांचं अचाट साहस खूप धाडसी असायचे आता धाडसी म्हणजे आपल्याला धाडस म्हटलं म्हणजे फक्त काहीतरी युद्धात भाग घेतला आहे का वगैरे आपले फार म्हणजे तोकडे असे क्रायटेरिया असतात पण तसं नव्हे आध्यात्मिक जगामध्ये साहस म्हणजे साधनाचं असते किंवा इतर प्रकारचा साहससुद्धा असतो पण ते बघण्याचा प्रयत्न करूया थट्टा विनोद बिलकुल लहानपणापासूनच भगवान श्रीराम कश्न करायचे आणि या संदर्भात थट्टा विनोदाच्या जा संदर्भात जर म्हणायचं तर आ, आ, स्वामी विवेकानंद पश्चिममध्ये असताना इतके आनंदी असायचे किंवा इतके म्हणजे आपले त्यांचे सवंगडी असायचे त्यांच्याकडे इतके जोक्स करायचे तर एकदा एका भगिनीने त्यांना म्हटलं की स्वामीजी तुम्ही नेहमी इतके हसत असता खिदळत असता हे चांगलं नाही यू आर अ रिलिजियस पर्सन तुम्ही सिरियस असलं पाहिजे तर स्वामीजी हसून म्हणतात की हो मी सिरियस होतो जेव्हा हो माझं पोट दुखतं आणि उत्तरासकट ते म्हणतात की अरे आम्ही अमृताची संतान आहोत कशाला तोंड लटकवून आम्ही राहू वी आर द चिल्ड्रन ऑफ इमॉर्टल ब्लिस आम्ही आनंदाची संतान आहोत आम्ही कशाला तोंड लटकून राहायचं आणि असं म्हणून अजून स्वामीजी खूप आनंद करायचे तर थट्टा विनोद हा सुद्धा ठाकूरांच्या चरित्राचा एक ज्याला म्हणतो की अविभाज्य अंग होता प्रबळ विवेचक बुद्धीसुद्धा होती भगवान श्रीरामकृष्णांनी शास्त्र ऐकले होते वाचले नव्हते पण जेव्हा कामार फुकोरला असताना त्यांनी साधूंकडून म्हणजे जे लोक पुरीला जायचे त्यांच्याकडून शास्त्र ऐकले होते त्याच्यानंतर अपार प्रेमाचा व करुणेचा त्यांचा जो चरित्राचा एक हा पण एक जो अविभाज्य अंग अर्थातच अद्वैत स्तरावरती पोहोचल्यानंतर ते प्रेम ती करुणा त्याची तर आपण अनेक घटना ऐकतो पण त्याच्या आधी सुद्धा त्यांच्या मनामध्ये त्यांच्या त्या मनाची ठेवणच होती की अपार प्रेम आणि अपार करुणा त्यांच्या मनात होती एक एक टप्प्याचं पण एक एक उदाहरण घेऊया अद्भुत स्मरण शक्ती आता खेड्यामध्ये नेमकं काय का व्हायचं की लोकांना फार जास्त कमी लोकांना वाचता येत काहीच निवडक लोक असे होते की ज्यांना वाचता येत होत तर मग काय व्हायचं की जे गावातल्या लोकांना रामायण ऐकायचं आहे गावातल्या लोकांना महाभारत ऐकायचं आहे काहीतरी पुरा पौराणिक कथा ऐकायच्या आहे तर मग काय करायचं की जे लोक ज्यांना वाचता येत असे त्यांना हे पाचारण करून काहीतरी भागवत सप्ताह किंवा काहीतरी सात दिवस रामायण असं काहीतरी सुरू असे तर आता गावातल्या लोकांना वाचता येत नाही आणि काही लोकांना वाचता येतं तर ज्यांना वाचता येतं पण त्यांचा खूप मान सन्मान तर गावकरी लोक बिचारे त्यांना घेऊन यायचे दुसऱ्या गावातून किंवा त्यांच्या गावातून त्यांचे पाय घेऊन द्यायचे त्यांना चांगले वस्त्र द्यायचे त्यांना हार तुर्रे द्यायचे त्यांची खायची प्यायची व्यवस्था करायचे आता हे सगळं बघून ते ज्यांचे म्हणजे वाचक लोक असायचे ते इतके फुगून जायचे की बस रे बस की मी तुमच्यापेक्षा काहीतरी श्रेष्ठ आहे इतके फुगून जायचे की म्हणजे जणू काही आता आकाश दोनच बोट राहिलेलं आहे आणि मग काय करायचे अशा स्थितीमध्ये की जेव्हा ते वाचायला बसायचे तर त्यांची ती अंगभंगी वेगळ्या वेगळ्या सुरात ते कसं संवाद सांगतात वगैरे वगैरे हे गदाधर सगळं बिलकुल ज्याला म्हणतो की पूर्ण जसच्या तस हे करून दाखवायचे आणि त्यांना तो संवाद सुद्धा लक्षात राहायचा काय संवाद झालाय काय संवाद नाही झालाय हे सगळं त्यांना लक्षात असायचं आणि जे जसं तसंच ते सांगायचे आणि म्हणून त्यांनी एकदा ऐकलं ऐकलं की ते जसं तसं प्रोड्यूस करू शकायचे दुसऱ्यांदा त्यांना ऐकायची आवश्यकताच नाही पडायची आणि याच संदर्भात अजून अशा पण गोष्टी आहेत की जेव्हा त्या ग्रा गावामध्ये काही रामायण किंवा महाभारत याच्यावरती नाटकं सुद्धा व्हायचे पौराणिक कथांवरती सुद्धा नाटकं व्हायचे तर नाटक जेव्हा व्हायचे तर हे सगळं किंवा भजन संकीर्तन लीलागीतीमध्ये भजन पण असायचे आणि संवाद पण असायचे तर एकदा ऐकल्यानंतर भगवान श्रीरामकृष्णांना सगळं जसंच्या तसं लक्षात राहायचं आणि दुसऱ्या दिवशी ते एखाद्या आंब्याच्या झाडाखाली आपल्या सवंगडीना घेऊन ते काय करायचे ते सगळं जसच्या तसं रिप्रोड्यूस करायचे आणि त्याच्यामध्ये जी मुख्य भूमिका ते स्वतः भरवायचे म्हणजे समजा आता रामायणाचं नाटक आहे तर रामानी काही संवाद बोलले एखाद्याला रावण कर कोणाला विभीषण कर कोणाला सीता कर आणि जे काही काल घडलेलं आहे जे काही भजनं म्हटले की संकीर्तन म्हटलंय जसंचे तसं त्या आंब्याच्या झाडाच्या खाली तसंचे तस तशी सगळी भूमिका वाटवायचे आणि जे मित्र असायचे त्यांना ते संवाद सांगायचे की अरे रावण असा बोलला होता लक्ष्मण तसा बोलला होता आणि स्वतः मुख्य भूमिका करायचे तर गावातले त्या जिथे हे सगळं खेळ खेळायचे ते जवळपासच्या शेतातली सगळी ती ग्रामस्थ मंडळी सरळ मनाची आपली सगळी कामं सोडून हे पुन्हा घडवलेलं नाटक ते बघत बसायचे तर म्हणण्याचा अर्थ काय की भगवान श्रीरामकृष्णांना त्यांची स्मरणशक्ती इतकी जबरदस्त होती एकदा काही ऐकल्यानंतर दुसऱ्यांदा त्यांना ते जसंचे तसं रिप्रोड्यूस करू शकत होते तर हे त्यांच्या मनाची किंवा त्यांच्या चरित्राचं एक वैशिष्ट्य होतं दुसरं दृढ निश्चय एकदा जर काही ठरवलं की मी हे असं करणार असं करणार नाही मग जगाची कोणतीही ताकद त्यांना हलवू शकत नव्हती आणि याचं सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे धनिलोहारणे ठाकुरांचं वय जेव्हा नऊ वर्ष होतं तेव्हा त्यांचे मोठे बंधू रामकुमार वडिलांचं निधन झालेलं होतं पाचव्याच वर्षी तर त्यांच्या लक्षात आलं की आता हा नऊ वर्षाचा झाला आता याचं उपनयन केलं पाहिजे आपल्या सर्वांना माहिती आहे की ठाकूरांच्या जन्माच्या वेळेसपासूनच ठाकूरांचा आणि माता धनीचं खूप जवळचा संबंध होता खूप प्रेम होतं ठाकुरांचं धनीवरती आणि धनीचं पण होतच काही प्रश्नच नाही या धनीने मौंजीच्या आधी ठाकूरांकडून एक शब्द घेतला होता की माझी इच्छा आहे की जेव्हा तुझी मुंज होईल तेव्हा मी तुला भिक्षा देईन आणि तू मला आई म्हणून आका मारायचा आणि सरळ मनाचे ठाकुरांनी तो शब्द दिला होता आता मुंज येऊन ठेपली ठाकुरांनी आपल्या थोरले भावांना सगळं सांगितलं तर त्यांनी आपला विरोध दाखवला की अरे ता हे कसं काय शक्य आहे आणि त्यावेळेसच्या त्या सामाजिक प्रथा त्याच्यावरती चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे पण ठाकूर अडून बसले होते रामलाल दादांनी विचार रामकुमारांनी विचार केला की अरे मुलगा लहान आहे मुंजीची तयारी तर करू बघू पुढे पुढे काय होतं आणि मुंजीची तयारी सुरू केली पण त्यांच्या हे लक्षात येतं जसं जसं दिवस येत गेले की हा मुलगा काही म्हणजे सोडणारा नाही आहे आणि ते खूप घाबरले की समाज काय म्हणेल गावात काय सगळं होईल इकडे धनी पण चिंता चिंता मग्न झाल्या की त्यांच्यावरती काही अरिष्ट येईल की काय गावाकडून किंवा इतर काही म्हणून त्या पण खूप सावध होत्या पण त्या गावाचे जमीदार धर्मदास लाहा हे भगवान श्रीरामकृष्णांच्या वडिलांचे खूप चांगले मित्र होते आणि रामकुमारांनी त्यांना एक सामाजिक दृष्टीने त्यांच्या पुढे ही समस्या मांडली पण धर्मदास लाहांनी ठाकूरांचंच बाजू घेतली पण त्यात वाईट काय याच्या आधी सुद्धा तुमच्या या परिवारामध्ये असं घडलेलं आहे की प्रेमापोटे ती भिक्षा घेतल्या गेलेली तुम्ही काही काळजी करू नका काही होणार नाही आणि मौंज होते आणि धनी भिक्षा घेतात या हे उदाहरण देऊन ऋषीप्रभ सांगतात की जरी रामकुमारांनी जर विरोध केला जरी असता तरी ठाकूरांची जी मनाची स्थिती होती की त्यांनी दिलेला शब्द आणि ठाकूर ते म्हणतात की अरे तो मनुष्य मनुष्य का की जो आपल्या शब्दापासून विमुख होऊन जाईल हे आर्ग्युमेंट पण देतात आपल्या मोठ्या भावांना जरी त्यांनी विरोध केला असता म्हणजे नंतर त्यांचा विरोध केलाच नाही पण त्यांनी ते ऐकलं नसतं तर हे ठाकूरांच्या म्हणजे पहा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या साधना काली साधना जो काळ होता त्याच्या आधी सगळ्या झालेल्या तिसरं त्यांच्या अचाट साहसाचे उदाहरण आता दहा अकरा वर्षाचा हा मुलगा आता याच्यामध्ये अचाट साहस काय काय युद्धात गेला होता का किंवा काय असा काय एखाद्या डाकूला पकडला का दरडखोराला पकडला का हे प आध्यात्मिक महापुरुषांच्या जीवनात तसला साहस आपल्याला बघायला मिळत नाही आपण बघू भगवान बुद्धांचं चरित्र बघूया भगवान बुद्धांचं चरित्र बघितल्यानंतर जर विचारलं की त्यांच्यामध्ये काय साहस होतं तर मला असं वाटतं की जेव्हा एका म्हणजे त्यांच्या लहानपणी त्यांचा जो भाऊ एक होता नाव विसरतोय मी तर त्यांनी एका पक्षाला मारलं आणि पक्ष्याला मारल्यानंतर तो पक्षी जखमी झाला आणि योगायोगाने बुद्धांच्या म्हणजे तेव्हा सिद्धार्थ त्याच्या जवळ येऊन तो तडफू लागला त्यांनी लागलीच त्याला जवळ घेतलं त्याच्या तो लागलेला बाण काढला त्याला पाणी पाजलं तेव्हा त्याचा ते भाऊ आला आणि त्याने म्हटलं की हा माझा शिकार मला द्यावा लागेल बुद्ध म्हणतात शक्यच नाही विवाद होतो आणि बुद्ध जिंकतात परिवर्ती काळामध्ये सुद्धा एका कोकरूला वाचवायला ते म्हणतात की तुम्हाला एका पक्षाला वाचवण्याकरता की तुम्हाला या पक्षीच्या वजनाचा मास माझ्या शरीरात काढा मी ते द्यायला तयार आहे पण हा पक्षी देणार नाही महापुरुषांच्या आध्यात्मिक महापुरुषांच्या जीवनामध्ये याला म्हणतात अचाट साहस भगवान श्रीराम कृष्णाच्या संदर्भात जर सांगितलं विशेषकर कामारपुपूरच्या संदर्भामध्ये तर कामरपुपूरच्या दक्षिण पश्चिम दिशेला त्यावेळेस जा पुरीला जाण्याचा एक तो मार्ग होता आणि तिथून अनेक साधू संन्याशी जायचे पुरीधामाकडे आणि तिथे एक विश्रामगृहसुद्धा होता की जिथे हे साधू संन्याशी येऊन तिथे राहायचे थांबायचे काही दिवस घालवायचे करायला गावात फिरायचे आता त्यावेळेस सुद्धा अशा काही घटना घडल्या असतील अजूनही ऐकतो की कमी वयाचे मुलांना हे साधू लोक पळवून नेतात आणि मग साधू करतात आता या घटना घडल्या असतील म्हणून या गोष्टी प्रचलित सुद्धा आहे तर म्हणून साधारणपणे घरातल्या सगळ्या स्त्रिया आपल्या मुलांना वाचवण्याकरता की ते साधू बाबा दिसले ना की पळून जायचं आणि म्हणून गावामध्ये करता जेव्हा हे लोक यायचे साधू संन्याशी तर सगळे मित्र भगवान श्रीरामकृष्णांचे हे पळ काढायचे पण ठाकूरांनी कधीही पळ काढला नाही आणि एवढंच नव्हे तर ते त्यांच्याशी ते सुसंवाद गाठायचे त्यांच्याशी काही बोलायचे आणि जर त्यांनी बोलवलं ते ते तर त्यांच्याबरोबर त्या विश्रामगृहाकडे जायचे त्यांना आवश्यक ती मदत करायचे सेवा करायचे एवढंच नाही जर त्यांनी देवाला दाखवलेलं नैवेद्य म्हणजे ते जे काही स्वयंपाक करायचे ते त्याला जर त्याला जर दिलं तर आनंदाने ग्रहण करायचे एकदा तर म्हणजे टोकाचीच अशी गोष्ट झाली की अत्यंत बोलण्यामध्ये फार म्हणजे म्हणतो की मधुर बोलायचे भगवान श्रीरामकृष्ण तर ते साधू लोक इतके प्रभावित झाले की त्यांनी त्यांना विचारलं की आम्ही तुला सजवतो साधूसारखं तुला आवडेल का म्हणून हो आवडेल आणि त्या अकरा बारा वर्षाच्या गदाधारांना म्हणजे ठाकूरांना पूर्ण अंगावरती फक्त कौपीन ती ते जी त्यांची धोत्र होती ती फाळली नवीन आणि त्याचं कौपीन तयार केलं पूर्ण अंगावरती भस्म आणि जटाजूट कुठं तरी मिळाले ते घेऊन त्याला सजवून आणि थेट त्या विषयामध्ये ठाकूर पोहोचतात आपल्या घरी ते बघून मात्र चंद्रा चंद्रमणी देवी खूपच नाराज पण होतात आणि खूप भयभीत होतात याच्या आधी अशा अनेक घटना घडलेल्या होत्या की त्यातून त्यांचे ते आता त्यांचं ते दिव्यत्व एकदम लक्षात येत नव्हतं पण विशेष करून ही घटना बघितल्यानंतर ऋषीप्रभू सांगतात की चंद्रमणी देवी नाराज पण झाल्या आणि खूप भयभीत झाल्या होत्या तर म्हणण्याचं उदाहरण काय की जिथे साधारण मुलं साधूंना बघून त्यांचे ते वेश बघून त्या जटाजूट आणि त्यांचे ते, ते वेशभूषा अंगावरती भस्म कदाचित अनेक साधू उग्रसुद्धा बोलतात तर हे सगळे बघून साधारण मुलं खूप घाबरून जायचे पण भगवान श्रीरामकृष्ण किंवा आपले गदाधर त्यांनी कधीच ते घाबरले नाही चौथा पॉईंट म्हणजे चौ चौथा पॉईंट की ज्याच्यामध्ये अनेक घटना त्यांच्या लहानपणच्या येतात ते म्हणजे थट्टा विनोद प्रिय भगवान श्रीरामकृष्णांना नक्कल करणे फार आवडायचं बरं आता थोडंसं आपण वचनामृतकडे जाऊया अमरपकू सोडून आणि वचनामृतमध्ये आपण बघतो की भगवान श्रीरामकृष्ण कोणाचीही नकल इतक्या हुबे हु करू शकत होते की बस रे बस आणि जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण नकला करायचे विशेषकर माता भगिनींची आणि जर तिथे छोटा नरेंद्र म्हणजे पलटू जर तिथे असेल तर त्याला असू आवरायचं नाही आणि वर्णना मिळते की तो चक्क जमिनीवरती गडाबळा लोळायचा ठाकूर म्हणायचे सुद्धा ही खूप सरळ आहे ना म्हणून पहा आणि असं किती वेळा असा घडलेलं आहे आता साधारणपणे इथे छोट्या एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो पण तो झालाच पाहिजे की जर आपण एखाद्याची नकल त्याच्या समोरच केली तर त्याला किती वाईट वाटतं पण भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा नकला करायचे आणि विशेषकर माता भगिनींची ते नकल करायचे अनेकदा माता भगिनींसमोरच करायचे आणि त्या सर्व बिचाऱ्या लाजेनी चूर व्हायच्या पण कोणाला वाईट का वाटायचं नाही इट इज समथिंग इम्पॉर्टंट बरं भगवान श्रीरामकृष्ण राणी रासवाणीच्या घरी जायचे आणि त्यांच्या त्या अंतपूरमध्ये सगळ्या माता भगिनीबरोबर आरामात राहायचे जिथे कोणी शिरण्याचं साहस करू शकत नव्हते बलराम बसूच्या घरी जायचे अंतपूरमध्ये आरामात राहायचे ते मनामध्ये पराकोटीचं जे पावित्र्य होतं ना की जिथे स्त्री पुरुष हा भेदच नाही एका अर्थाने म्हणू आपण हे म्हणू शकतो की ते जे मिमिक्री करायचे जे नकला करायचे त्यांचं एक तर ऑब्झर्वेशन जबरदस्त कमालीचं होतं हे एक कारण झालं पण मला असं वाटतं की भगवान श्रीरामकृष्णांनी जेव्हा राधेच्या भावामध्ये जी साधना केली होती इतके ते घडून गेले होते की माता भगिनीच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याचं इतकं म्हणजे पुरेपूर ते भावना इतके रंगलेले होते की त्या गोष्टी त्यांच्याकरता फार सहज होत्या जर आज आपल्याला काही ऍक्टिंग करायची म्हटलं कोणाची मिमिक्री करायची म्हटली तर किती आपल्याला करा ऑब्झर्व करावं लागेल असं करावं लागेल करा तसं करावं लागेल असं त्यांना करण्याची आवश्यकता पडलीच नाही का कारण की त्या भेदाच्या पलीकडे होते आणि ते जेव्हा नकला करायचे तेव्हा कोणाला वाईट का वाटायचं नाही कारण की सगळ्यांना हे माहित होतं की यांच्या मनात हिंसा नाही आपण नकला करतो तर कुठेतरी कोणाला हिणवतो त्याच्या काहीतरी कमतरता लोकांपुढे यावी आणि त्याला घेऊन आपला इगो सॅटिस्फॅक्शन करून घ्यायचो त्याच्यातून एक आसुरी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो साधारणपणे पण पन भगवान श्रीरामकृष्णांचा तो भाव नव्हताच तात्विक आनंद घ्यायचा आणि म्हणून जरी माता भगिनींची त्यांनी कधी त्यांच्यासमोरच नकला केलेल्या आहे त्या त्यांनी सूर पण व्हायच्या पण कोणाला कधी वाईट नाही वाटलं हे पण स हे हे सगळं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे कसं असतं की लोकांना कळायचं की यांचं मन किती पवित्र आहे किती शुद्ध आहे यांच्या तशा बोलण्यात म्हणजे हे नाही आहे कोणत्या प्रकारचं एक एक आसुरी भाव नाही आहे जे आहे ते सगळं सात्विक आहे आणि म्हणूनच त्यांना ते थट्टा विनोद खूप आवडायचं आपण आता चर्चा केली त्यांच्या स्मरणशक्तीच्या संदर्भामध्ये की कसे ते गावातले काही लोक जे लोक ज्यांना वाचता येतं आणि ते कशा अंगभंगी करून ते सगळं रामायण महाभारत वाचायचे किंवा कसे वेगवेगळे सूर काढायचे याची पण नक्कल खूप जबरदस्त पद्धतीने करायचे आणि सगळ्यांना ते हसवायचे वजनापूरमध्ये तर ते स्त्री कीर्तनिया म्हणजे कीर्तन करणारे पुरुष पण असतात स्त्री पण असते तर स्त्री कीर्तनिया प्रकारे हावभाव करून ते कीर्तन गातात त्याची वर्णना व आपल्याला वाचायला मिळते आणि ते ऐकूनच आपले पलटू छोटा नरेन हे बिलकुल गडाबडा लोळायचे तर थट्टा विनोद म्हणजे हे करणं हे ठाकूरांच्या शैताचा एक फार मोठा तो भाग होता दुर्गादास पाईंच्या घरी ती घटना थोडक्यात बघून मग तिथे थांबूया की त्यांना फार एक गर्व होता दुर्गादास पाई म्हणजे हे सीतानाथ पाईंचेच बंधू आणि हे पण खूप प्रतिष्ठित व्यापारी होते सुताचा व्यापार करायचे ते आणि त्यांना एक फार आपला एक अभिमान होता की माझ्या घरातल्या स्त्रियांनी कोणी बघितलं नाहीये पहा थट्टा विनोदचीच गोष्ट आपण चर्चा करत आहोत तर याचा त्यांना फार अभिमान होता आणि हे कसं बस अकरा बारा वर्षाच्या श्रीरामकृष्णांना हे लक्षात आलं की मी तुमच्या घरात तर शिरून दाखवीन एक दिवस आणि जसं ते सूत विकणाऱ्या स्त्रिया जशा वेशभूषा करतात आणि विकायला जातात बिलकुल तशी वेशभूषा करून तशी भाषा बोलून आणि संध्याकाळच्या वेळेस दुर्गादास पाईन घराच्या बाहेर बसलेले आहेत आणि त्यांच्या घरात त्या समोर जातात श्रीरामकृष्ण आणि म्हणतात की माझं गाव खूप दूर आहे संध्याकाळ झाली आहे मला इथे राहायला तुम्ही जागा द्या कृपा करून ते दोन चार प्रश्न विचारतात त्यांना वाटतं की अरे लहानशी मुलगी आहे कुठे जाईल विचारी ठीक आहे ठीक आहे तू जा आतमध्ये तिथे मुली आहेत सगळ्या तू त्यांच्याबरोबर रात्रभर राहा खा पी आणि सकाळी मग निघून जा तुझ्या गावी बस आतमध्ये गदाधर आतमध्ये आणि मग आतमध्ये जाऊन सग शी चर्चा वगैरे करून किती घरामध्ये किती स्त्रिया आहेत किती मुली आहेत काय सगळं बित्तम बातमी घेऊन खाऊन पिऊन आणि तो गो घोंगट काढलेलाच आहे अजून चेहऱ्यावरती आणि तेवढ्यामध्ये खूप वेळ झाली आणि आपला हा छोटा भाऊ अजून दिसत नाहीये म्हणून रामकुमार दादा जोरने आवाज लागतात अरे गदाई कुठे तर आतनच आवाज देतो दादा आलो रे तेव्हा त्या ते दुर्गादास पाईंच्या लक्षात येतं की अरे हा तर कोणी मुलगी नाही हे तर आपला गदाधर आहे म्हणून आणि त्याच्यावरती पण आपले दुर्गादास पाईन काही हरकत घेत नाही पण त्यांचा तो एक अभिमान जो चुकीचा असतो तो, तो कुठेतरी खंडित होतो तर ही पण एक घटना म्हणजे की अशी थट्टा विनोदाचीच आहे की कसं श्रीरामकृष्णांनी एका प्रकारे थोडासा धडा पण शिकवला आणि कसे थट्टा विनोद प्रिय होते यातूनही आपल्याला लक्षात येतं त्यांची प्र प्रबळ विवेचक बुद्धी आणि त्यांचा अपार प्रेमा आणि करुणाचा त्यांचा तो भाव हे दोन साधना काळाच्या आधीच्या हे जे दोन पॉईंट्स हे दोन मुद्दे अजून बाकी आहेत ही सगळी चर्चा आपण येत्या बुधवारी करण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांच्या मनाची काही नैसर्गिक गोष्टी या कशा कशा होत्या अर्थात परिवर्तित जीवनामध्ये याच गोष्टी तीव्रतेने आपल्याला दिसतात पण या सगळ्या गोष्टी मी विशेष करून त्यांच्या साधना काळाच्या आधीच्या त्यांना तशाच त्या प्राप्त झाल्या होत्या आणि आपल्या साधनेच्या माध्यमातून त्या गोष्टीमध्ये ते त्यांना त्यांनी तीव्रता प्राप्त केली याची आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया बघण्याचा प्रयत्न करूया पण ते पुढच्या वर्गावर आज ठरलेली वेळ संपली आहे आपण इथेच थांबू ओम शांती 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 ऐ ॐ तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु